विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्यावर राऊत आणि अनिल देशमुखांनी आता निशाणा साधला. क्रॉस वोटिंग झाले हे काँग्रेसनं मान्य केले. आमदारांना मोठ्या रकमा आणि जमिनीचे तुकडे, 200 कोटींचा निधी अशी लाच दिली असा आरोप राऊतांनी केला. तर काँग्रेससोबत गद्दारी करणाऱ्यांची नावं कळाली असून काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करणार अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली. क्रॉस शूटिंग झालं आहे हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतदानाच्या संदर्भात आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे. 200-200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहे. ही एक प्रकारची लाच. ती 12 मतं व्यवस्थित मिळाली. काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्याचं आता काँग्रेसची जी मतं फुटली त्याचं विश्लेषण ते करत आहेत. कारण की ज्यांनी गद्दारी केली काँग्रेस बरोबर, ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेस बरोबर, ते आयडेंटिफाय झालेले आहे आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं आहे. तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं. त्यामुळे आता या आमदारांवर नेमकी काही कारवाई होईल का हे देखील पाहावं लागेल.